नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. वरळीतील कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरमध्ये भीषण आग लागली असल्याचं कळत आहे. सकाळी 6:30 सुमारास ही आग लागलेली आहे आणि आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी 7 ते 8 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आगीची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत. मुंबईतील कमला मिल परिसरात ही भीषण आग लागली. कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरमध्ये ही भीषण आग लागलेली आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. स्नेहा, कमला मिल परिसरातल्या या टाइम्स टॉवरमध्ये भीषण आग लागली असल्याचं कळतंय. आगीचं कारण कळू शकलेलं आहे का आणि सध्या आग विझवण्यात यश आलंय का, काय अपडेट? कमला मिल परिसरातील टाइम्स नाऊ या इमारतीला जी आग लागलेली आहे त्याची आपण दृश्य पाहतोय. आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु ज्या काचा ज्या आहेत बिल्डिंगला त्या देखील आगीमुळे वितळत आहेत. त्याचप्रमाणे अग्निशमन दलातील काही जी मंडळी आहेत ते देखील इमारतीमध्ये आहेत, त्यांच्याकडून देखील काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कारण जो धूर आहे तो बाहेर निघायला पाहिजे यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळी 7 ते 8 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत. आणखी गाड्या दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. रात्रीपासून इथे वास्तव्यास कोणी नव्हतं असं देखील समजत आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाकडून शर्थीचे जे प्रयत्न आहेत ते देखील सुरू आहेत, परंतु अद्यापही आग विझवण्यावरती नियंत्रण न मिळू शकले नाहीयेत. अग्निशमन दलाकडून जे शर्थीचे प्रयत्न आहेत आग विझवण्यासाठी ते देखील सुरू आहेत. त्याचप्रमाणे सकाळी 6:30 सुमारास ही जी आग आहे ती लागली होती. त्याचप्रमाणे सकाळी आग लागल्यानंतर तेव्हापासूनच अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर अग्निशमन दलाकडून जे आग विझवण्याचे प्रयत्न आहेत ते सुरू आहे अशी देखील माहिती मिळत आहे की आग जी आहे ती खालच्या फ्लोअरला लागली होती. त्यानंतर ती आग वाढत वरच्या फ्लोअरपर्यंत गेलेली आहे. अजूनपर्यंत हे देखील स्पष्ट झालं नाहीये की आगीचं जे लोट आपण पाहतोय तो नक्की कोणत्या फ्लोअरवरून येत आहे हे देखील अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. पण अशी माहिती समोर येत आहे की आगीवरती नियंत्रण अजूनही मिळू शकले नाहीयेत अग्निशमन दल आणि आग अद्यापही वाढतच आहे. बरं स्नेहा, खरं तर आगीची ही दृश्य देखील समोर आलेली आहे आणि तू जसं म्हटलंस की आग अजूनही वाढते धुमसते. प्रत्यक्षदर्शींचं नेमकं काय म्हणणं आहे, आग लागली तेव्हा ते तिथे होते का आणि त्यांनी या आगीसंदर्भात काही माहिती दिलेली आहे का? प्रत्यक्षदर्शी हेच म्हणत आहेत की जी सकाळी आग लागली होती ती खालच्या फ्लोअरला लागली होती आणि तेव्हा ती आग कमी होती, परंतु नंतर जशी जशी आग वाढत गेली तशी तशी ती खालच्या फ्लोअरवरून वरच्या फ्लोअरपर्यंत गेलेली आहे. परंतु त्यांना देखील अद्यापही कळू शकले नाहीये की नक्की आग कोणत्या फ्लोअरवरती लागलेली होती. परंतु हेच समोर येत आहे की जे आगीचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. जो धुराचा लोट आहे तो देखील आपण पाहू शकतो आणि घटनास्थळी आणखी अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बरं स्नेहा, वेळोवेळी तुझ्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.